गोविंद शिल्प घेऊन येत आहे 1980 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. पण या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना, म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाही आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि NCP, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. आणि माझ्या गावागावातनं सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय, विधानसभेच्या तयारीला लागा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या स्थापना दिनानिमित्त शिवतीर्थ मुंबई येथे झालेल्या मेळाव्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आपण बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा केली होती. मनसेच्या या घोषणेनंतर आता राज्यभरात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार फलकावर मनसे नेते राज ठाकरे यांचे फोटो झळकू लागले आहेत. तर मनसेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे आपल्या आपल्या भागात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात उतरणार असल्याची माहिती आज मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपुरात पत्रकार परिषद घेत दिली आहे. मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संपर्क कार्यालयात आज सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार केल्याचं सांगण्यात आलं. दोन्ही उमेदवारांनी मनसेच्या एकाही पदाधिकाऱ्याला किंवा तुम्ही मनसेचे नेते आहात तुम्हाला बोलवलं नाही, यामुळे कुठेतरी पदाधिकारी कार्यकर्ते नाराज आहेत. आजच्या बैठकीमध्ये काय ठरलं? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्याला त्या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत आणि या देशाचं भलं व्हावं यासाठी त्या ठिकाणी विना अट विना शर्त त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. हा पाठिंबा देत असताना राजसाहेबांनी मोदी साहेबांकडनं काय अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, आम्हाला मनसेला काय पाहिजे, तर आम्हाला मनसेला मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला गेला पाहिजे, महाराष्ट्रातल्या सर्व गडकिल्ल्यांचं त्या ठिकाणी संवर्धन झालं पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे या अपेक्षा व्यक्त करून त्याचबरोबर अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं काम पूर्ण झालं पाहिजे या माफक अपेक्षा ठेवून या ठिकाणी माननीय राजसाहेबांनी विनाट विनाशर्त पाठिंबा दिला होता. आणि त्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि त्यासाठी आज माढा लोकसभा मतदारसंघातील आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभेच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी आम्ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीला प्रामुख्याने आमचे तिन्ही जिल्हाध्यक्ष, साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, माढ्याचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, हे तिन्ही जिल्हाध्यक्ष आणि आमचे सर्व उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष या प्रमुख लोकांची या ठिकाणी बैठक घेतली आणि आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी सक्रिय होऊन आम्ही या ठिकाणी प्रचारात सहभागी झालो पाहिजे आहोत आणि निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त या ठिकाणी मतदान करून हे दोन्ही उमेदवार आम्ही विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या ठिकाणी आम्ही कुठलीही अपेक्षा ठेवली नाही, त्यामुळे आमची नाराजगी असायचं काय कारण नाही. या ठिकाणी माननीय राजसाहेबांचा आदेश हा आम्हाला शिरसावध्य असतो आणि त्या आदेशाचं तंतोतंत पालन करून या ठिकाणी आज मी
समन्वयक म्हणून माझ्याकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघ, माढा लोकसभा मतदारसंघ आणि बारामती लोकसभा मतदारसंघ ह्या तीन लोकसभेचा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा समन्वयक आहे आणि त्या समन्वयकाच्या भूमिकेतून आज या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी कामाला लावलेला आहे. निश्चितपणे आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक, आमचे सहकारी प्रत्येक गावात, प्रत्येक घरात जाऊन, प्रत्येक चौकात जाऊन त्या ठिकाणी या महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहोत. भाजपचे पदाधिकारी भारत असतील, सोलापूरमध्ये असतील, आपल्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नाही, त्यांनी एकला चलोची भूमिका केली, राज ठाकरेंनी पाठिंबा देऊन बरेच दिवस झाले, तरी पण भाजपचे विशेषतः भारतातले पदाधिकारी आपल्या पदाधिकाऱ्यांना जवळच घेत नाही असं दिसतंय. आणि राज साहेबांनी सुद्धा एकच अपेक्षा केली की माझ्या मनसैनिकांना मानसन्मान मिळायला पाहिजे, काही नको, तेच कुठंतरी कमी पडते म्हणून पदाधिकारी नाराज आहे. महाराज जास्त नाराज आहे नाही, निश्चितपणे या ठिकाणी तसा काही विषय असेल तर आता या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचे म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवाराचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत, सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची प्रतिनिधी या ठिकाणी आहेत, त्या दोन्ही प्रतिनिधींची आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी चर्चा झालेली आहे. आजच्यापासून ह्या दोघांनी या ठिकाणी समन्वयाची भूमिका घेतलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि महायुतीचे पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधून निश्चितपणे सगळेजण मिळून आता एकत्र आम्ही काम करू. काल चंद्रकांत पाटील असं म्हणाले की माळ्याचा विजय आमच्यासाठी कठीण आहे, आता मनसेनं पाठिंबा दिल्यानंतर तो सोपवेल असं वाटतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी शाखा आहेत, अनेक गावामध्ये सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, विविध कार्यकारी सोसायटीमध्ये आमचे सदस्य निवडून आलेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मध्यंतरीने जे आम्ही अभियान राबवलं होतं की गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता, त्यामुळे आमचं संपूर्ण या मतदारसंघामध्ये जाळं आहे. कोरोनाच्या काळामध्ये जर सगळ्यात जास्त काम कुणी केलं असेल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं आहे आणि हे सगळ्या जनतेला माहीत आहे. एकही माणूस त्या ठिकाणी, एकही माझी माता भगिनी किंवा वडीलधारी मंडळी उपाशी पोटी झोपता कामा नये याची दक्षता त्यावेळेस आम्ही कोरोनाच्या काळामध्ये घेतली होती. ज्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये लोकांना बेड मिळत नव्हते, हॉस्पिटलचा तुटवडा जाणवत होता किंवा वेगवेगळे ज्यावेळेस संकट आले होते त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून जनतेला मदत केलेली आहे आणि निश्चितपणे जनता हे आमचं विसरणार नाही. पहिलीच निवडणूक आहे आणि आम्ही कोणासाठी तर मतदान मागतोय, त्यामुळे निश्चितपणे जनता त्या ठिकाणी मतदान देईल. याच्यापूर्वी ज्यावेळेस आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढवल्या, ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवल्या किंवा आता नुकतीच झालेली जी नगरपंचायतीची निवडणूक होती माढा लोकसभेतली माळशिरसची प्रामुख्याने, त्या ठिकाणी आमचे तालुकाध्यक्ष सुरेश टेळे हे प्रचंड मताने त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. याचा अर्थ जनता मनसेबरोबर आहे आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे एक महाराष्ट्रातील जनता आता आशेने बघत आहे की या महाराष्ट्राचं जर काय करत असेल तर राजसाहेब ठाकरे यांच्यातनं निश्चितपणे चांगलं होणार आहे आणि राजसाहेबांवरचा हा विश्वास निश्चितपणे महायुतीच्या या उमेदवारांना फायदेशीर ठरेल आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मदत निश्चितपणे. प्रमुख नेत्यांची मीटिंग होणार आहे आता, आज बैठक झालेली आहे. ह्या एक दोन दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीने जर आमच्याकडे मागणी केली तशा पद्धतीची जर त्यांनी आम्हाला सांगितलं तर निश्चितपणे या सगळ्या गोष्टीचा विचार करून या ठिकाणी सभा होणार आहेत. प्रामुख्याने या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सभा आयोजित केली आहे, माळशिरसला सभा आयोजित केलेली आहे, सोलापूर शहरात सभा आहे, अक्कलकोटला सभा आहे, मोहोळला सभा आहे, सांगोल्याला, म्हणजे या लोकसभा मतदारसंघातील प्रमुख शहरांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आम्ही त्या ठिकाणी सभा आयोजित केलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे आम्ही कुणाची वाट न बघता या ठिकाणी सगळ्या सभांच्या परवानग्या देखील काढलेल्या आहेत, तुम्हाला ती पत्र पण मी दाखवतो. आता तो वरिष्ठ लेवलचा विषय आहे, त्या ठिकाणी वरिष्ठ लेवलने जो आदेश येईल त्या पद्धतीने आमचं काम चालू. आतापर्यंत तुमची परिचारकांना विरोधात भूमिका असायची, आता भाजपला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा नरेंद्र मोदींना आहे. नरेंद्र मोदी हे या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत आणि आमच्या ज्या काय अपेक्षा होत्या प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये झालंच पाहिजे, महाराजांनी जे गडकिल्ले बांधले होते त्या सगळ्या गडकिल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे, महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, माता भगिनींना त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे, ह्या अपेक्षा ठेवून या ठिकाणी आम्ही ह्या निवडणुकीमध्ये माननीय मोदीजी पंतप्रधान झाले पाहिजेत म्हणून आम्ही मदत करतो आहे.